पनवेल विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामांचा झंझावात सुरू आहे. त्यानुसार आमदारांच्या पाठपुरावा आणि प्रयत्नांमुळे मंजूर झालेल्या तब्बल 1,35,00,000 रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी झाले. यावेळी त्यांनी प्रत्येकाने गावाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहायला पाहिजे असे प्रतिपादन करून केंद्र आणि राज्य शासनाने सर्वसामान्यांसाठी राबविलेल्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवा असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार प्रशांत ठाकूर हे सातत्याने काम करून नागरिकांना विकास कामांच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध करून देत आहे. त्याअंतर्गत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 1,00,00,000 रुपयांच्या अर्थसंकल्प निधीतून चिंद्रण देवीचा पाडा रस्त्याच्या काँक्रिटीकरणासह सुधारणा करण्यात आली आहे. या कामाचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते झाले. तसेच यावेळी 10,00,000 रुपयांच्या स्थानिक ग्राम विकास निधीतून चिंद्रण अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण, 15,00,000 रुपयांच्या निधीतून चिंद्रणमधील अंतर्गत गटार बांधणे आणि रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि 10,00,000 रुपयांच्या स्थानिक जिल्हा परिषद सेस निधीतून चिंद्रणमध्ये सामाजिक सभागृह बांधण्यात येणार आहे. या कामांचेही भूमिपूजन तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचं औचित्य साधून भाजप ओबीसी सेलचे रायगड जिल्हा अध्यक्ष एकनाथ देशेकर आणि महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा कमला देशेकर यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित केलेल्या आरती संग्रहाचे प्रकाशन आणि पूजेच्या साहित्याचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमांना भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, जिल्हा अध्यक्ष एकनाथ देशेकर, शिवाजीराव दुर्गे, पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, भाजप महिला मोर्चा अध्यक्षा कमलाताई देशेकर, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, खेरणेचे सरपंच शैलेश माळी, सरपंच एकनाथ पाटील, शिरवलीचे माजी सरपंच तुकाराम पाटील, नितीन काठावले, भाजप नेते अशोक साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण पाटील, भाजप नेते प्रदीप माळी, रवींद्र पाटील, बाळू काठे, युवा नेते विजय म्हात्रे, भगवान खानावकर, पाले बुद्रुकचे माजी उपसरपंच दीपक उलवेकर, भाजप नेते प्रकाश खैरे, हरिश्चंद्र पाटील, समाजसेवक भगवान कडू, युवा नेते अंकुश पाटील, माजी सरपंच भगवान पाडेकर, युवा नेते कैलास मढवी, ज्येष्ठ नेते लक्ष्मणबुवा कडू, भाजप ओबीसी सेलचे माजी उपसरपंच गणपत कडू, ग्रामपंचायत सदस्य दीपाली सोनावळे, ग्रामपंचायत सदस्य संतोष देशेकर, मनोज कुंभार, सुरेश पाटील, माजी उपसरपंच नरेश सोनावळे, अनंता कळू, युवा नेते रोहिदास पाटील, वरिष्ठ नेते हिरामण पाटील, सदस्य आत्माराम पाटील, माजी सदस्य प्रकाश पाटील, पोलीस पाटील रामदास पाटील, समाजसेवक धनाजी कडू, भाजप नेते एकनाथ मुंबईकर, राम देशेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज आपण बघितलं असेल तर पनवेल तालुक्यामध्ये पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक विकासाच्या कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन रोजच्या रोज आपण बघायला मागतो. आपल्या आमदार साहेबांनी एवढा निधी आणलाय की प्रत्येक जो हेड आहे त्या हेडखाली प्रत्येक निधी आता हा हे जे काम 1,00,00,000 आहे ते अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ठराव मंजूर करून त्यांनी घेतलेलं आहे. ही दोन कामं ती दोन्ही जास्ती झाली ती बाकी 25-15 कामं घेतलेली आहेत. अनेक प्रत्येक गावामध्ये 4-4, 5-5 कामांचं भूमिपूजन आपल्याला करायचं आहे आणि म्हणून कुत्तरपाडावाल्यांना थोडा वेळ लागेल पण 100% आपलं काम होईल. तुम्ही जे सांगाल ही कामं आपण 100% करायला मागतो. आज आपण बघितलं शेतकरी कामगार पक्षाकडे काहीच निधी नाही, म्हणजे काहीच निधी कित्येक वर्ष आज आपले आमदार साहेब निवडून आल्यापासून कुठलाही निधी त्यांनी फक्त DPDC थोडासा कुठं कुठं 2-2, 5-5 लाखाचा टाकतात पण एवढं आपण 1,00,00,000, 1.5 कोटी अशी कामं आपल्याकडं जास्तीत जास्त फंड देण्याचं काम आणि जास्त शिरवली पंचायत समिती, वावजा पंचायत समितीला
जास्त निधी देण्याचं काम आमदार साहेब स्वतः करत असतात आणि म्हणून आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीनं काम करूया